शेतकऱ्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं शेतीला प्रतिष्ठा जगाच्या बाजारात मिळवून देण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता नेता म्हणजे शरद जोशी. पुण्यात आज झंझावाताला अखेरचा निरोप देण्यात येतोय. मुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, गिरीश बापट, त्याचप्रमाणे सकाळपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे असतील, नितीन गडकरी असतील, केंद्रीय मंत्री, या सर्वांनी हजेरी लावली होती. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. अरुण, आज शेतकरी सगळा एकवटला आहे पुण्यात आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, काय सांगाल? आता काही क्षणापूर्वीच शरद जोशींचं पार्थिव हे वैकुंठ मध्ये आणण्यात आलं. पुण्यातली वैकुंठ स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आता काही वेळापूर्वीच त्यांना पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली, सलामी देण्यात आली आणि सगळे जो शेतकरी वर्ग इथे कार्यकर्ता वर्ग जो एकवटला आहे तो आता शरद जोशींना या ठिकाणी अंतिम निरोप देतोय. अजित पवार जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याशिवाय काही वेळापूर्वी विनोद तावडे मंत्री, त्याशिवाय दिलीप कांबळे यांनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि हे नेते असतील किंवा सामान्य कार्यकर्ते जे अगदी गावागावातून आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये शरद जोशींविषयींच्या भावना दाखवून आलेल्या आहेत. आपल्या नेत्याला निरोप देताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे स्पष्टपणे जाणवत आहे. नक्कीच, आज सकाळपासून आपण इथल्या कार्यकर्त्यांशी, इथल्या सामान्य शेतकऱ्यांशी बोलताय, संवाद साधताय. प्रत्येकाच्या डोळ्यात ती एक अनामिक अशी एक भीती आहे की आपला आवाज झरपलाय यानंतर कोण. मात्र तेवढ्याच जिद्दीनं, ताकदीनं आणि जोशींचा लढा पुन्हा त्याच पद्धतीनं पुढे नेऊ असं सांगणारी ही सगळी लोकं जमली आहेत. काय संवाद साधला तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं समोर आलं? निश्चितपणे शरद जोशी हा त्यांचा आवाज होता, किंबहुना त्यांच्यामध्ये संघर्षाची मशाल चेतवणारी ती फिल्मी होती आणि म्हणून या सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे. जे लोक त्यांना कुठलाच सन्मान नव्हता, ज्या शेतकरी कृषी वर्गाला प्रत्येक ठिकाणी हे झिडकारलं जायचं त्या. अरुण काही काळासाठी थांबवतोय, अरुण काही काळासाठी थांबवतोय. शरद जोशी यांचं पार्थिव आता स्मशानभूमीकडे नेण्यात येतोय. मात्र त्यांना आदरांजली व्यक्त करताना, पोवाड्यातनं आदरांजली व्यक्त केली आहे त्यांच्याच सच्च्या कार्यकर्त्यानं, ती ऐकूयात आणि पाहूयात ती दृश्य. शरद जोशी हरपला नेता, शेतकऱ्याचा पंचप्राण होता. शरद जोशी हरपला नेता, शेतकऱ्याचा पंचप्राण होता. प्रपंचावर ठेवून तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र. प्रपंचावर ठेवून तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र. शेतकऱ्याचा छत्रपती होता शरद जोशी हरपला नेता. शेतकऱ्याचा छत्रपती होता शरद जोशी हरपला नेता. श्रद्धांजली पुष्प वाहून शाहीर बोराडे चंद्रभान. श्रद्धांजली
पुष्प वाहून शाहीर बोराडे चंद्रभान जोशींच्या चरणी ठेवितो माथा शरद जोशी हरपला नेता जोशींच्या चरणी ठेवितो माथा शरद जोशी हरपला नेता लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या शरद जोशींना काही वेळापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. काय म्हणाले पाहूया. ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सातत्याने त्यांच्याकरता संघर्ष केला, न्याय मिळवून दिला आणि मुळामध्ये नेहमी म्हणायचे इंडिया आणि भारत, भारतातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याच्या जीवनात कसा बदल होईल त्याकरता धोरणात्मक आणि नीतीविषयक वारंवार ज्या गोष्टीचा आग्रह त्यांनी धरला, भविष्यात देखील त्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. शेतकरी श्रीमंत व्हावा, संपन्न व्हावा, त्याचं दारिद्र्य जावं म्हणून वेगवेगळ्या मार्गाने आयुष्यभर शरद जोशी यांनी कष्ट केले. त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या कामाला सलाम करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने आम्ही आलोत. त्यांचं काम शेतकऱ्याला सुखी आनंदित करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली. केंद्र सरकारने, राज्य सरकारने तमाम शेतकऱ्यांचे जे दर आहेत धान्याचे किंवा पिकांचे किंवा फळांचे, त्याला योग्य प्रकारचा आधारभूत किंमत दिली गेली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं आज अडचणीमधल्या शेतकऱ्याचं पूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी केली पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने शरद जोशी साहेबांना श्रद्धांजली. त्यांच्याकरता, त्यांच्या विचारांना पुढं नेण्याकरता, त्यांच्या विचारांच्या किंवा त्यांच्या संपूर्ण याचा प्रसार होणं गरजेचं आहे. हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण, अनेक राजकीय नेत्यांनी, सामान्य शेतकऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे, पण एकूणच त्यांच्या कार्याबद्दल आणि आज त्यांच्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल काय भावना आहेत त्या कार्यकर्त्यांच्या तोंडी? बोलत होतो की एक शेतकऱ्यांचा आवाज आज हरवल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं प्रमुख कारण की या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या मनामध्ये सन्मान, आत्मसन्मान प्रफुल्लित करण्याचं काम शरद जोशींनी केलं. म्हणजे कुठलाही शासकीय अधिकारी असू द्यात किंवा नेता, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत शरद जोशींनी या लोकांमध्ये दिली. आणि याशिवाय शेतकऱ्याचं एकूण जीवन जे आहे ते स्वाभिमानाचं जीवन त्याला मिळावं, त्याला प्राप्त व्हावं यासाठी मग त्यांनी छोटी मोठी आंदोलनं असू द्यात किंवा धोरणात्मक विषयावरती केलेले भाषण, लिखाण, साहित्य संपदा या सगळ्या माध्यमातून त्यांनी या शेतकऱ्यांसाठी आपला देह हा शिजवला. आणि म्हणून या देहाला आता अंतिम सलामी देण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी म्हणून जनसमुदाय जो आहे केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेला आहे, ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. स्त्री, पुरुष, वृद्ध, तरुण इतकंच नाही तर सगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत ते आपल्या लाडक्या नेत्याला, ज्यांनी त्यांना संघर्ष शिकवला, ज्यांनी त्यांना स्वाभिमान दिला, त्याला निरोप देण्यासाठी ते आलेले आहेत. आणि आता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शरद जोशी यांच्यावरती अंत्यसंस्कार हे संपन्न होत आहे. धन्यवाद अरुण या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.